चल. ओ बशीर मिया, किती दिवसांनी आलास? चल चल आटप लवकर जायचंय. अरे बाय की वाट जायची. माझ्या दुश्मनाचा कायमचा बंदोबस्त करायचा ठरवलंय. इथे तुमचं साम्राज्य स्थापित करायचंय तर आडव्या येणाऱ्या प्रत्येकाला कापूनच काढावं लागत. या दुनियेचा नियमच आहे तो. अनवर भाईने सगळा प्लॅन तयार करून ठेवला. साले आम्हाला चॅलेंज करतात काय? आणि आमच्याच एरियात. बशीर आहे, अकेला आहे. चल भाई अभी डाल देते. बोल भाई फुल ट्विच कर देते आज. चुप बेटा बोरी. अरे बाजूला बाप कंपनी आहे, हां आगे मिलेगा. तनी सगळे हत्यार वाट. मकसद गेले. गाडी तू चालवायची. आज हात माच करूया त्याचा. हॅलो हॅलो. हा काय मर्डर? कुठे? प्रभादेवी पेट्रोल पंप. हॅलो, कॅडल रोड पेट्रोल पंपावरती मर्डर झालेली आहे. आपण तो दोन वायरलेसच्या गाड्या पाठवून द्या. हा दादर पोलीस स्टेशन. मी कंट्रोल रूम मधून सब इन्स्पेक्टर देशमुख बोलतोय. हा गुड इव्हनिंग सर, मी इन्स्पेक्टर गोसावी बोलतो कंट्रोल रूम मधून सर. हा सर, एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची होती. कॅडल रोड पेट्रोल पंपावरती सर मर्डर झालेली आहे. हो सर, हो मगाशी 10 मिनिटांपूर्वी सर. हो हो, दोन वायरलेसच्या गाड्या ऑलरेडी ऑन द स्पॉट पाठवले सर. आणि दादर पोलीस स्टेशनच्या ड्युटी ऑफिसरला आणि ड्युटी पीला जायला सांगितलं सर. डॉक्टर खाड्यांनी हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि फोटोग्राफ्स दिले. फाईल. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर आओ, बैठा बैठा. थैंक यू सर. सर, बशीर मर्डर केसची फाईल आणले पण अजून काही नीट ट्रेस लागत नाही. वी आर ट्राइंग अवर लेवल बेस्ट सर. सर, त्या पेट्रोल पंपवरचा अटेंडंट नोकरी सोडून गेला आहे आणि ती मुलगी डान्सर आहे ती, माया तिचं नाव. तिचाही शोध चालू आहे सर. लवकरच सापडतील दोघं. प्रभादेवी एरिया पण पिंजून काढला सर. पण सर कोणीच तोंड उघडायला तयार नाही. माया सापडली का? नाही सर. हे बघ,
काहीही कर पण ती सापडलीच पाहिजे. बिकॉज शी इज द ओनली आय विटनेस. आणि त्या पेट्रोल पंपावरच्या पोऱ्याचं काय झालं? सर तो नोकरी सोडून गेला. अरे मग शोधा त्याला. यस सर, आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. बघ भगवान, सी पी साहेबांनी मिटिंगला बोलवलंय, त्यांना काय सांगायचं? आय विटनेस सापडत नाही म्हणून कधी सापडणार ते? पण सर मी आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्युजेस. दिस इज नॉट अ वे ऑफ इन्व्हेस्टिगेशन. एनिवे वी हॅव टू रिपोर्ट. आहो भगवान सर. बोला काय राव, आजकाल दिसत नाही, कुठे भेटत नाही, बोलत नाही. अहो इथे श्वास घ्यायला पुरसत नाही, बोलतोय कसला? नाही पडणार. एक चहा टाकायला काय हरकत? चहा कसला घेतोय? सीपी साहेबांकडे मीटिंग आहे, फॅफ्या उडणार आहे त्यांच्या समोर. त्या बशीरच्या केस काय झालं? अजून तरी काय नाही. अरे काय तापा मारताय? अरे जा ना बाबा, तुमच्या टेबलावरचं काम करा ना, कशाला उगाच डोकं खाताय? काहून चिल्लावून राहिला बे? मग आता काय करणार? झेंडे साहेब वैतागलेत साक्षीदार सापडत नाही म्हणून. कुठला ट्रेस लागत नाहीये आणि तुम्ही इथं डोकं खाताय? थंड दिमाग से काम लो भैया. गुड लक साहेब. काही करतो पण तिच्या मग हात धुवून लागलं पाहिजे. त्याच प्रयत्न. आय नो यू आर बिझी पण काहीला फॅम कळलं. हॅलो कंट्रोल रूम. हां मी इन्स्पेक्टर भागवान बोलतोय. 7 सप्टेंबर 82 ला काही खास घटना घडल्या आहेत का? हां 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 अनवरच्या घरावर गोळीबार नागपाड्याला ना. अनवर म्हणजे बशीरचा भाऊच ना. अच्छा अँबॅसेडर मधून कुठला रंग होता? व्हाईट. अँबॅसेडर 4 जण होते. That's it. थँक्यू साहेब. पण घरी कसला येतोय? बशीची केस घेऊन बसलोय. बायको रोज वैतागते. चालायचंच रे, आपलं कामच आहे असं. पण काय रे, बशीरचा मर्डर होऊन 2 वर्ष झाली आणि मला वाटतं आपल्याकडे केस येऊन सुद्धा 1 वर्ष झालं, अजून कोणी सापडत नाही. साहेब खास खबरे कामाला लावलेत, काही चेहरे समोर आलेत पण आत्ताच नक्की काही सांगता येत नाही. म्हणजे साहेब माझी खात्री आहे, रईस जदेच्या टोळीनंच बशीरला खतम केलंय. बशीरचे खुने अँबॅसेडर मधून आले होते आणि त्याच रात्री नागपाड्यात अनवरच्या घरावर अँबॅसेडर मधूनच गोळीबार झालाय. दोन्ही घटनांचा क्रम बरोबर जुळतोय साहेब. अच्छा साहेब, बशीर हा अनवरचा भाऊ, रईस जदाच्या आणि बशीरच्या टोळीचं दुश्मनी आता विकोपाला गेली आहे. त्या दोघांची धडपड चालली आहे मुंबईच्या गुन्हेगारी जगताचं डॉन होण्यासाठी. पण अहमदनं त्या दोघांची तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता. येस सर, पण ते तेवढ्यापुरतंच होतं. त्या दोघांनी एकमेकांना खतम करण्याची शपथ घेतली आहे साहेब. आणि रईस जादानेच मारलंय बशीरला हे सूरचक्र आता सुरू झालंय. आणखीन मुर्दे पडण्याआधी रईस जादाला ताब्यात घेतलं पाहिजे साहेब. त्याच्या प्रत्येक जागेवर वॉच आहे पण तो मुंबईच्या बाहेर गेला असण्याची शक्यता जास्त वाटते. मिळालंच पाहिजे. हॅलो हॅलो भगवान बोलतोय. हां बोल बोल.
खबर पक्की है ना? हमीदचा फोन होता, माझा खास खबर आहे तो। काय खबर आहे? वही सदा त्याच्या खारच्या फ्लॅटवर आलाय आणि उद्या सकाळी तो मुंबईच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे। जाण्यापूर्वी तो एखादा हात मारणार। साहेब, आपण आत्ताच ऑपरेशन केलं पाहिजे। ओके, पण नीट तयारी करून निघ। बेस्ट ऑफ लक। क्यों बे, पता क्या है तुम्हारा? अरे फुकट सड़ते अपन मुंबईत, कल फ्लश खेला लेता। देख भाई, अपने को आके बम्बई की पुलिस ढूंढ रही है क्या? अबे पोलिसांचं छोड़ यार, ते मी बघून घेईन। पण आपण मुंबईत आल्याचं कळलंच पाहिजे सगळ्यांना। अब छुपने से कोई फायदा नहीं है। पुन्हा एकदा सलाम मारायला पाहिजे पब्लिकने रस्त्या रस्त्यावर आणि पोलीस स्टेशनवर सुद्धा। आगे बोल। अरे वही तो बोल रहा हूँ ना यार, सुनो, मुनीर खान नाम का एक प्रोड्यूसर है, चिक्कार पिक्चर के लेते हैं। अरे गनी याद है, वो हम लोग एक पिक्चर देखा था, एक क्या नाम है उसका, उसमें वो औरत थी। रे आगे बोल। मुनीर ने त्याचे असिस्टंट कडे 90 लाख रुपये ठेवले, सगळा 2 नंबरचा पैसा आहे। किती? 90 लाख। टॅक मकसूद गनीब, मुनीरला सुचलूया उद्याच। हीच ती बिल्डिंग, इथंच लपलाय तो। त्याच्याकडे हत्यारं असतील, तुम्ही तुमची रिव्हॉल्वर्स तयार ठेवा। जा बेटा झोप आता, सावकाश ब्रश करून झोप। अच्छा पापा, उद्या येईल ना माझ्या शाळेत, मस्त मस्त डान्स करणार आहे। नक्की जरूरी आहे ना बेटा। गुड नाईट। गुड नाईट। अहो कसला विचार करताय, माझी सवत फार त्रास देते वाटत। सवत? अहो सवत म्हणजे तुमची दुसरी बायको, नोकरी। कोणी आहेस? माझी खबर आहे, कळलं का? एकदम पक्की आहे।
ची व्यवस्था लाव आणि इथेच वॉश ठेव. चालतो तुकडे पट्टे निकाल. कोणा तुम्ही? मला मला इथे कशाला आणणार? सुना है तेरे पास बहुत पैसा है. तुला काय करायचं त्याच्याशी? मला मला फक्त 20 लाख हवे. अरे पण का म्हणून? प्लीज प्लीज मला मार. प्लीज मला मारू नका. प्लीज मला मारू नका. माल मिलेगा ना? नाही दिलेस तर तुझी मर्जी. देतो देतो थोडेफार देतो. उठा रे. उद्या सकाळी 11 वाजता पैसे घेऊन शिवाजी पार्कच्या मेन गेट पाशी यायचं. पोलिसांना खबर दिलीस तर तिथूनच तुझी डेड बॉडी उचलावी लागेल.